संपूर्ण विश्वामध्ये करोना नावाच्या महाराक्षसाचं थैमान चालू आहे आणि ह्या करोनाशी लढण्यासाठी आपण सारेच जण घरात बसून हा लढा लढतोय. हा लढा आपण जिंकणारही आहोत. ज्या विधात्याने या विश्वाची निर्मिती केली त्या विधात्याने संपूर्ण पाणी मात्राला आपल्या मानव जातीला एक वरदान दिलंय. ते सर्वात महत्वाचं वरदान कुठलं असेल तर ते जलवरदान, पाण्याचं वरदान. आणि त्याचंच महत्व जाणण्यासाठी आज संपूर्ण विश्वामध्ये जलसंपत्ती दिन निर्माण होतोय. आपले असणारे नाले, आपल्या असणाऱ्या नद्या ज्यांना आपण गंगा म्हणतो, माता म्हणतो, जी आपल्याकडे असणारी पाण्याची स्तोत्र आहेत, ती सारी स्तोत्र हीच खरी आपली संपत्ती आहे. आणि ही संपत्ती इतकी अमूल्य आहे की ह्या संपत्तीच्या जीवावर आपण अनेक वर्ष अतिशय आनंदाने आपल्या पारंपरिक जीवनशैलीचा आनंद घेत होतो. पण मित्रांनो, आज करोनाच्या या पार्श्वभूमीवर आपल्या नद्यांचं, आपल्या नाल्यांचं, आपल्या जलस्रोतांचं रक्षण करणं हे आपल्या रक्षणा एवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला साऱ्यांना मला एक विनंती करावीशी वाटते की ह्या करोनाचे जे विषाणू आहेत ते मानवाच्या विष्ठेतून देखील ह्या पाण्यात जाऊ शकतात आणि ह्या पाण्यातून कदाचित त्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. याकरता आपल्याला प्रतिज्ञा करावी लागेल की यापुढे कोणीही आपल्या गावामध्ये उघड्यावरती शौचालयाला बसणार नाही, प्रातपविधीला बसणार नाही. मित्रांनो, आज या लॉकडाऊनच्या काळात आपण घरी आहोत, आपल्या गावात आलेलो आहोत. आपल्या गावात येताना आपल्या गावकऱ्यांनी देखील आपल्याला समजावलं होतं की सध्या या परिस्थितीत आपण मुंबईतच थांबा आणि जर आला असलात तर आपल्याला स्वीकारलेले आहे. आपण आपल्या गावावर किती प्रेम करतो. आपल्यावर आलेल्या प्रसंगानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या गावाकडच्या घराकडे आलोय. ज्या गावाने आपल्याला वाढवलं, ज्या गावात आपला जन्म झाला, त्या मातीची ओढ, त्या पाण्याची ओढ, त्या नदीची ओढ आपल्याला पुन्हा घेऊन आले. आणि म्हणूनच मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना एक संकल्प करावा लागेल की आपल्या गावात कोणीही, कोणतीही व्यक्ती ही यापुढे उघड्यावर शौचालयाला बसणार नाही. आपल्या माता बहिणींसाठी आपल्याकडे जर शौचालयाच्या आपल्या गावातल्या काही व्यवस्था कमी असतील तर त्या व्यवस्था करण्याकरता आपण कटिबद्ध झालं पाहिजे. शासनाच्या स्तरावर असेल, कंपन्यांच्या सीएसआर मधून असेल किंवा हिरवळ वनराई सारख्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्या व्यवस्था निर्माण करण्याचे आपण प्रयत्न केले पाहिजेत. पण त्याबरोबरच आपल्या तरुण मित्रांनी एक ठरवलं पाहिजे. आज या करोनाच्या पार्श्वभूमीवर जसे आपण पोलिसांसाठी विशेष पोलीस अधिकारी म्हणून आपल्या सामान्य नागरिकांना काम करण्यासाठी उद्युक्त करत आहोत, त्याचप्रमाणे एक विशेष अधिकारी म्हणून, गावचा अधिकारी म्हणून आपण हे केलं पाहिजे की माझ्या गावातला कोणीही व्यक्ती आता यापुढे उघड्यावरती शौचालयाला बसणार नाही. आणि हे मी सांगतो असं नाही, करोनाचा प्रादुर्भाव हा मानवाच्या विष्ठेतून होऊ शकतो हे दस्तूर खुद्द अमिताभजी बच्चन यांनी त्यांच्या जनतेला जे त्यांनी मार्गदर्शन केलं त्यात सांगितलेलं आहे. लँडसेट सारखा जो जगप्रसिद्ध आरोग्यावरचा पेपर आहे त्या पेपरमध्ये या संदर्भातली माहिती आलेली आहे. मग आपण जर काळजी घेताना आपली स्वतःची जशी काळजी घेतोय तशीच गावाची काळजी आणि त्याबरोबरच आपल्या नदीची काळजी घेतली पाहिजे. आमच्या मानवी विष्ठा ह्यापुढे नदीत थेट जाणार नाहीत. त्या विष्ठेतून जे काही खत निर्माण करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मग काय करता येईल आपल्याला? आपण जर 10 दिवसात गावकऱ्यांनी ठरवलं की गावासाठी अशा पद्धतीच्या व्यवस्था करून द्यायच्या तर त्या व्यवस्था करून देताही येतील. आणि त्याही पेक्षा महत्वाचं आहे मित्रांनो, आपण आजच्या परिस्थितीत देखील आपल्या घरात असणारा कचरा सरळ सरळ आपण नदीमध्ये टाकतोय. आता हा कचरा जर नदीमध्ये गेला तर निश्चितच करोना नाही पण इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. गेल्या पावसाळ्यामध्ये महाडमध्ये अनेक लोकांना ह्या अशा कचऱ्यांमुळे डेंग्यू सदृश्य अशा आजाराचा सामना करावा लागला होता. मग हा कचरा जर आपल्या गावात असेल
तर हा कचरा आपण घरासमोर का टाकावा, गावातल्या एखाद्या चौकात का टाकावा? जर तुम्ही ठरवलं की होय यापुढे नदीत कचरा जाणार नाही यासाठी आम्ही जनसैनिक होऊ आणि या असणाऱ्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ज्याला आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणतो ते सोशल डिस्टन्सिंगच्या आधारे चार चार लोकांनी जाऊन आपण जर एखादा खड्डा तयार केला, गावातला सारा खड्डा तिथे जाऊन त्याच्यामध्ये जसे शोषक खड्डे होते त्या पद्धतीने त्याचं आपण जर खतात रुपांतर करू शकलो आणि आपल्या शेतकरी बांधवांना देऊ शकलो तर मला असं वाटतं की सगळ्यात मोठा संकल्प होईल। म्हणून या कोरोनाच्या निमित्ताने दोनच गोष्टी, यापुढे आपण उघड्यावरती शौचालयाला बसायचं नाही आणि आपला घरातला कचरा आपण कुठल्याही परिस्थितीत थेट नदीत सोडायचं नाही असा संकल्प केला तर मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसात कोरोनाची लढाई तर आपण जिंकणारच आहोत, पण त्याबरोबर नव्या पिढीसाठी एक नवा दृष्टिकोन घेऊन आपण जाणार आहोत। धन्यवाद।